मित्रांनो, आता आपण प्रतिजैविकांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रतिजैविके म्हणजे काय मी ते तुम्हाला सांगते. बघा, बऱ्याच वेळा जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरांकडे जाता. डॉक्टर विचारता की नेमकं ताप केव्हापासून येतो आहे. तुम्ही जर सांगितलं की आदल्या दिवसापासून ताप येतो आहे तर डॉक्टर 3 दिवसांचं तापाचं तुम्हाला औषध देतात आणि त्यानंतरही तर जर ताप कमी झाला नाही तर पुन्हा भेटायला बोलवतात. आणि त्यावेळेला ताप कमी न झाल्यामुळे डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक्स लिहून देतात. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? प्रतिजैविके. मग प्रतिजैविके म्हणजे काय? तर बघा, सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कोकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. प्रतिजैविके काय करतात की ज्या आजारांमुळे आपल्याला, ज्या सूक्ष्मजीवांमुळे आपल्याला आजार होता त्या सूक्ष्मजीवांची वाढ ते रोखतात किंवा त्यांचा नाश करण्याचं काम ही प्रतिजैविके करत असतात. तर बघा, 20व्या शतकामध्ये औषधोपचार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रतिजैविकांमुळे बराच मोठी क्रांती घडून आली. TB सारखे जे आजार होते म्हणजे क्षयसारखे आजार जवळजवळ आता नाहीसे झालेले आपल्याला दिसत आहे. ते कशामुळे? प्रतिजैविकांमुळे. आता या प्रतिजैविकांचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि दुसरा आहे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. जेव्हा बघा अनेक प्रकारचे जे जीवाणू असतात, जे प्रतिजैविके अनेक प्रकारच्या आजारांसाठी चालतात, अनेक प्रकारच्या आजारां जीवाणूंमुळे जे आजार होतात त्यांच्यासाठी जी प्रतिजैविके चालतात त्यांना आपण विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतो. उदाहरणार्थ एम्पिसिलिन, एमॅक्सिसिलिन आणि टेट्रासायक्लिन ही विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांची उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे पुढचा प्रकार आहे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. जसं आता तुम्हाला जर निदान झालं की तुम्हाला टायफॉइड झाला आहे, मग नेमकं तुम्हाला डॉक्टरांना माहिती आहे की याला हा आजार झाला आहे, त्या आजाराबद्दल जे प्रतिजैविक दिलं जातं, ठराविक आजाराबद्दल जे प्रतिजैविक तुम्हाला दिलं जातं त्याला मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात. उदाहरणार्थ पेनिसिलिन, त्यानंतर आहे जेंटामायसिन आणि एरिथ्रोमायसिन यासारखी जी प्रतिजैविके आहे ती ठराविक आजारांबद्दलच त्या ठिकाणी उपचार करत असतात. त्यानंतर आता आपण पेनिसिलिनचा अभ्यास करूया. बघा, पेनिसिलिन नावाचं जे प्रतिजैविक आहे ते कवकांपासून बनवलं जातं, म्हणून त्या ठिकाणी कवकांपासून बनवल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी स्टॅपिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया किंवा आपल्याला जर कान, नाक, घसा, त्वचा यावर काही जीवाणूंमुळे आजार झालेले असतील तर त्याच्याविरुद्ध काम करण्याचं काम, त्याच्याविरुद्ध कार्य करण्याचं काम ही प्रतिजैविके म्हणजे पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक करत असते. निमोनियासारखा आजार झाला किंवा स्कॉटलेट फीवर झाला त्यामध्ये सुद्धा पेनिसिलिनचा वापर केला जातो. मग पेनिसिलिनचा नेमका शोध कोणी लावला? तर सर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी पेनिसिलिनचा त्या ठिकाणी सर्वप्रथम शोध लावलेला होता. आता बघा, प्रतिजैविके जरी तुम्ही वापरत असाल तरी ती वापरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कुठली काळजी घ्यायची आहे? की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही प्रतिजैविके वापरली गेली पाहिजे. त्यानंतर डॉक्टरांची जर तुमच्याजवळ चिठ्ठी असेल, चिठ्ठीवर जर प्रतिजैविकाचं नाव दिलेलं असेल तेव्हाच तुम्ही ते मेडिकलमधून घेऊ शकता. त्यानंतर बघा, जर तुम्हाला घशाचा किंवा सर्दी खोकल्याचा कुठलाही आजार झालेला असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाने केव्हाही प्रतिजैविक घ्यायचं नाही, त्याचा वापर करायचा नाही. आणि जर एखाद्या वेळेला आजार झाल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला प्रतिजैविक लिहून दिलेलं असेल तर त्याचा डोस तुम्हाला जरी बरं वाटलं तरी तो पूर्ण करणे बंधनकारक असते. आणि आपल्याला जर एखाद्याने सांगितलं की मला या औषधामुळे बरं वाटतंय तर लगेच आपण त्या औषधाचा प्रयोग आपल्यावर करायचा नाही. कुठलंही औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घ्यायचं नाही.